हॅलो फ्रेंड्स आपले सर्वांचे स्वागत आहे आपली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये तर नेहमी नेहमी तीस तीस भाजीपोळी खाऊन कंटाळ येतो तर त्याच्यामुळे आज एकदम मस्त अशी पारंपरिक पद्धतीची रेसिपी पाहणार आहोत तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला उडीद डाळ आहे म्हणजे सगळे उडीद आहे तर ते भाजून घ्यायचे तर हे उडीद भाजण्यापूर्वी सर्वप्रथम आपण हे व्यवस्थित निवडून पाण्याने धुवून आणि वाळवून घेतलेले त्यानंतर आपण ही भाजू राहिलो आहे आधी लगेच भाजायचे नाही आणल्या व्यवस्थित पहिल्यांदा निवडून धुवून वाळून आणि नंतरून भाजायचे तर हे भाजताना कोणत्याही प्रकारचं तेल वगैरे वापरलेलं नाही आहे डायरेक्ट कढईमध्ये भाजून घ्यायचे व्यवस्थित मस्त हे उडीद भाजलं हे कधी कळतं ज्या वेळेस उ छान आणि मस्त असा खरपूस श्वास यायला लागतो तर त्याच्या वेळेस आपल्याला समजतं काही उडीद व्यवस्थित भाजलेले खूप जा जाळायचे नाही आहे कारण की कुडजाचा कलर पण काळा असल्यामुळे समजत नाही का ते भाजले गेले आहे की नाही व्यवस्थित पण लगेच समजतं आपल्याला वास येतो लगेच त्याचा आता परत दुसरे पण भाजून घेणार आहे त्याच्यातच कढईमध्ये असं थोडे थोडे सगळे भाजून घ्यायचे व्यवस्थित खूप मस्त रेसिपी तयार होते ही आता उडीत भाजल्यानंतर आपण ज्या वेळेस प्रत्येक घाण्यावेळेस काढून आपण एका सुपामध्ये काढणार आहे तर सुपामध्ये काढल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यावर थोडंसं पाणी आहे गार तर ते शिंपडायचे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती खूप जास्त पण म्हणजे भाजली नाही जाणार नाहीतर कसे गरम राहिल्यामुळे उडीत त्याच्यामुळे लगेच परत जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे भाजले गेले तर लगेच सुपामध्ये टाकायचे आणि लगेच पाणी शिंपडून टाकायचं अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला बघा आता सुपामध्ये टाकलेले आता प्रत्येक घाणं ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस असंच करायचं अशा प्रकारे लगेच पाणी टाकायचं म्हणजे अजून जास्त भाजले जाणार नाही आणि जळणार नाही आपली उडी आता हे ज जात्यावर आपल्याला भरडून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने भरडून घेतल्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यायचे किंवा आपण घरघंटी असते तर त्याच्यातून घ्यायचे तर आता आम्ही घरघंटीमधून घेतलेले हे करून बघू शकता मिक्सर जात्यामधून केल्यानंतर असे दिसतात हे असं तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता जर जा तुमच्याकडे जात नसेल तर पण फक्त की जे मिक्सरचं बटन आहे हे उलटं फिरवायचं पा पाहिलं असेल तुम्ही आता कशा पद्धतीने पीठ तयार केलेले आहे आता इथे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा हिरवी मिरची आणि त्यावर ते पीठ टाकायचं आहे दोन चमचे पीठ घेतलेले मीठ टाकायचं आहे आणि आपलं नॉर्मल जे पाणी असतं म्हणजे गरम नाही नॉर्मल आपण जे पितो ते पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे व्यवस्थित खूप छान आणि खूप मस्त अशी टेस्टी रेसिपी होते आता तुम्हाला वाटेल हे कच्चं आहे तर हे कच्चं नाही आहे कारण की आपण उडीद हे भाजून घेतलेले खूप छान आणि मस्त अशी रेसिपी होते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ